समृद्धी महामार्गाचा पुढचा टप्पा हा वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. 8 ते 10 दिवसांमध्ये दादा भुसे या महामार्गाची पाहणी सुद्धा करतील. इगतपुरी जवळच्या एका पुलाचं काम पूर्ण होऊन दोन्ही बाजूची वाहतूक वळवून समृद्धी महामार्ग हा वाहतुकीसाठी लवकरच खुला केला जाणार आहे. नाशिक मुंबई महामार्गाच्या बैठकीच्या दरम्यान पालकमंत्र्यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.